हरिओम, मी सुनीता विराज, ज्योतिराम सिंह पाटील, उपासना केंद्र सोनुर्ले, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर। हा अनुभव आहे 2015 चा। 2015 ला माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी, मोठ्या बहीण माळापुढे दिली आहे। मग तिकडं आम्ही तिच्या मुलगीचं लग्न होतं म्हणून आम्ही तिकडे जाणार होतो सगळेजण। निघालो आम्ही लहान गाडीवर, निघालो होतो लहान गाडीवर, पाठीमागं मी बसले होते, माझ्या दोन मुली मध्ये होत्या। आम्ही असं बोलत चाललो होतो गाडीवरून, तेवढ्यात एक कॉर्नर आला, त्या कॉर्नरला मला असं कुणी ढकलून दिल्यासारखं झालं आणि मी गाडीवरून पडले। एक किलोमीटर अंतरावर मी अशी घसरत गेले डांबरीवरून, डांबरीवर घसरून गेल्यानंतर कोणालाच माहीत नाही मागच्या मागं पडलेलो होतो ते। माझ्या दोन मुली लगेच मागे मम्मी मम्मी करायला लागल्या, मग मिस्टरांनी कळालं की मागे पडले मनुष्यांना। एक थोडा वेळ पुढे गेल्यानंतर ते गाडी थांबवली आणि पळत आलेत की काय झालं काय झालं मनुष्यांना, कशी पडली? तर म्हटलं अहो मला कोणतरी ढकलून दिलं। तर मी बापू, ज्यावेळेला मी पडलो त्यावेळेला मी बापूंचं मोठ्यानं नाव घेतलं की बापू मला वाचवा। नंतर मी आम्ही तिथं सगळी माणसं गोळा झाली, त्यांनी उचललं आम्हाला, विचारलं की काय झालं, लागले का? तर म्हटलं काही सुद्धा मला लागाय नाही। आम्ही घरी गेलो, घरी गेल्यानंतर तिथं सगळं लग्नाचं कार्य झालं, मग आम्ही काय सुद्धा बोललो नाही। बापूंच्या फोटो जाऊ तिथं गेलो, बापूंच्या पाया पडलो, बापूंची उदी लावली आणि बापूनं म्हटलं की तुम्हीच मला आला तिथं वाचवायला, आणि मला अलगद झेलल्यासारखं मला झालं बापू। हरिओम अंबज्ञानाथ सुविधा।